मित्रहो झोका घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रहो आता आपण आलोया प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात, तो म्हणजे रेषेचा चढ. आता रेषेचा चढ म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. बघा मित्र, तुम्हाला इथं दोन चित्र दिसत आहेत ना. बघा, एका चित्रामध्ये एक विद्यार्थी आहे किंवा एक मुलगा आहे जो काय करायला आहे, सरळ रस्त्यावरून चालतोय. आणि दुसऱ्या चित्रामध्ये बघा, तोच विद्यार्थी आपल्याला असा तिरक्या म्हणजे उंच त्या चढाव म्हणतो आपण, बरोबर, चढ असणाऱ्या रस्त्यावरून चालताना दिसतोय. तुम्हाला अर्थातच कळालं असेल की ह्या दोघांच्या पैकी श्रम सगळ्यात जास्त कुठं लागतात. बघा, पहिल्या चित्रामध्ये लागतात नाही, दुसऱ्यामध्ये हो लागतात. कारण का? तर आपण चालताना कशाचा वापर करतो, तर गुरुत्वीय बलाचा वापर करतो, बरोबर. ज्यावेळी आपण एखाद्या सरळ सपाट रस्त्यावरून चालत असतो त्यावेळी काय होतं सांगा, तर गुरुत्वीय बल हे अगदी व्यवस्थित असतं. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या चढाच्या रस्त्याला म्हणजे चढ असणाऱ्या रस्त्याला चालता त्यावेळी काय होतं, तर गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला काय करावं लागतं, कार्य करावं लागतं. आणि म्हणून आपल्याला काय लागतो, थोडासा दम लागतो. हे आपण विज्ञानात शिकलोय, बरोबर. मग ही चढ ही जी संकल्पना आहे, तर ही अगदी तंतोतंत तशीच आपल्याला कुठं बघायची आहे सांगा, ह्या भूमितीमध्ये देखील बघायची आहे. तर ती नेमकी काय असते, तर रेषेचा चढ म्हणजे काय असतो हे समजण्यासाठी आपण काय करूया, एक कृती करून बघूया. मित्रहो बघा, आता आपल्याला कृतीतून समजून घ्यायचं आहे की रेषेचा चढ म्हणजे नेमकं काय असतं. तर त्यासाठी तुमच्या समोर एक आकृती आहे, बरोबर, आणि एक बाजूला एक सारणी आहे. अगदी तंतोतंत अशीच सारण्याने अशीच आकृती तुम्हाला पुस्तकात देखील पाहायला मिळेल, बरं. आता बघा, आपल्याला नेमकं ह्या कृतीमध्ये करायचं काय बघा, तर ह्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. त्या आकृतीमध्ये काही बिंदू आपल्याला दिलेत, त्यातले कोणतेही म्हणजे ह्या एक जी रेषा दिलेली आहेत याच्यावरचे कोणतेही दोन बिंदू आपल्याला प्रत्येक वेळी निवडायचे आहेत. त्यातल्या पहिल्या बिंदूचे निर्देशक आपल्याला x1 y1 मानायचे आहेत, दुसऱ्या बिंदूचे निर्देशक x2 y2 मानायचे आहेत, आणि त्यासाठी y2 वजा y1 छेद x2 वजा x1 हा आपल्याला गुणोत्तर, हे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे, बरोबर. त्यासाठी बघा, तर ही जी रेषा एल आहे, दिसते रेषा एल, तर ह्या रेषा एल वरती समजा a 2 5 हा एक बिंदू असेल, b 0 वजा 2, त्यानंतर c 2 1, d 4 4 आणि e 6 7, असे एकूण किती सांगा, 5 बिंदू आपल्याला दिलेत, बरोबर. आता त्यांचं मी काय केलंय बघा, ह्या सारणीमध्ये असं म्हटलंय की पहिला बिंदू सी असेल तर दुसरा ई, म्हणजे मी असा विशिष्ट कुठल्या क्रमाने निवडला नाही. बघा, हा सी आहे, हा इकडचा ई आहे, पहिला ए असेल तर डी, बघा ए डी डी ए म्हणजे परत उलटा करून बघितला, बी सी, ओके, बी आणि सी जवळचा, नंतर सी ए कुठला, इकडे सी आहे इकडे ए आहे, आणि पुन्हा ए सी उलटा म्हणून. सो असा कुठल्या विशिष्ट क्रमाने मी घेतलेले नाही. चला मग आपण पहिल्या बिंदूसाठी असणारा निर्देशक लिहूया. तर पहिला बिंदू बघा, आपला आकृतीमध्ये सी बिंदूचे निर्देशक आपल्याला लिहायचे आहेत, कारण आपण इथे काय लिहिणार आहे, पहिल्या बिंदूचे निर्देशक. पहिल्या अनुक्रमांक 1 साठी आपण पहिल्या बिंदूचे निर्देशक लिहूया. बघा किती येतात निर्देशक, सी चे निर्देशक येतील 2 1, बरोबर आहे ना, सी चे निर्देशक 2 1. ई बिंदू कुठे आहे बघा, इकडं, त्याचे निर्देशक सांगा 6 7, बरोबर. म्हणजे निर्देशक आपल्याला मिळाले, पहिल्या बिंदूचे निर्देशक मिळाले, दुसऱ्या बिंदूचे सुद्धा निर्देशक आपल्याला मिळाले. आता काय करायचं आपल्याला, तर ह्या दोन निर्देशकामध्ये x1 म्हणजे 2 असेल, y1 म्हणजे 1 असेल, x2 6 आणि y2 7 असेल. आता ह्या किमती वापरून आपण हे गुणोत्तर काढणार आहे, तर y2 वजा y1, बघा y2 वजा y1 म्हणजे 7 वजा 1, काय होणार, 7 वजा 1 छेद, बघा x2 वजा x1 म्हणजे 6 वजा 2, 6 वजा 2, बरोबर. आता 7 वजा 1 किती सांगा, बरोबर आहे, 7 वजा 1 6, आणि 6 वजा 2 बरोबर आहे 4. पुन्हा ह्याला सोपरूप दिलं तर 2 3 6 आणि 2 2 4, उत्तर किती आलं बघा, 3 6 2. बघा आता पुढचा बिंदू कुठला आहे बघा, डी बिंदू. डी बिंदू साठी, सॉरी, डी नाही, पुढचे दोन बिंदू ए आणि डी. तर ए चे निर्देशक काय असतील, -2 5, बरोबर आहे, -2 सॉरी -5, हे झाले ए चे निर्देशक. डी बिंदूचे निर्देशक 4 4. आता या ए बिंदूसाठी x1 वजा 2 आहे, y1 वजा 5 आहे, आणि डी बिंदूसाठी x2 4 आणि y2 4, असे त्याचे निर्देशक असतील. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, हेच गुणोत्तर बघा, y2 वजा y1 छेद x2 वजा x1 काढायचं आहे. मग y2 किती आहे, 4 वजा वजा 5, मग किती येणार बघा, 4 वजा वजा 5 छेद, हा काय येणार, पुन्हा
चार वजा वजा दोन काय येणार चार वजा वजा दोन बरोबर हे काय होईल बघा चार अधिक पाच होणार बरोबर कारण हे वजा म्हणजे वजा अधिक आणि चार अधिक पाच नऊ छेद चार अधिक दोन किती होणार पुन्हा सहा ह्याला देखील भागाकार तीन न तीन त्रिक नऊ आणि तीन दुने सहा बघा मी ते डायरेक्टच केले कारण जागा थोडीशी कमी असल्यामुळे काय केलं हे वजा वजा अधिक होईल बरोबर आणि चार अधिक पाच नऊ पुन्हा हे वजा वजा ह्यांचा गुणाकार देखील अधिक आणि चार आणि दोन सहा उत्तर आले तीन छेद दोन चला तर याच प्रमाणे आपण पुढच्या बिंदूंच्या साठी करूया बघा बघा इथे देखील डी चे निर्देशक चार चार ए चे निर्देशक वजा दोन पाच आणि पुन्हा बघा वाय टू वजा वाय वन इथं वाय टू आता काय होईल वजा पाच बरोबर वाय टू ची किंमत वजा पाच आणि वाय वन ची चार म्हणजे वजा पाच वजा चार याचं उत्तर वजा नऊ बरोबर लिहिलं तसंच वजा दोन वजा चार वजा सहा दोन्ही साईडला वजा वजा आहे म्हणल्यावरती काय होणार पुन्हा धनच कारण ऋण जे ऋण बरोबर धन असतं त्यामुळे येणारा जे सोपं रूप आहे त्याला मी सरळ धन केलं उत्तर किती आलं तीन छेद दोन त्याचप्रमाणे आपण चौथ्या बिंदूसाठी बघूया आता बघा इथं बीसी साठी काय होईल तर बी चे निर्देशक शून्य वजा दोन सी चे निर्देशक दोन एक पुन्हा वाय टू वजा वाय वन म्हणजे एक वजा वजा दोन बरोबर ना आणि छेद दोन वजा शून्य आता एक वजा वजा दोन पुन्हा यांची बेरीज म्हणजे एक अधिक दोन तीन छेद दोन होणार बरोबर चला आता पुढच्या बिंदूसाठी बघूया बघा इथं सी बिंदूचे निर्देशक दोन एक ए बिंदूचे निर्देशक वजा दोन वजा पाच बरोबर आता इथे देखील वाय टू वजा वाय वन म्हणजे वजा पाच वजा एक आणि एक्स टू वजा एक्स वन म्हणजे वजा दोन वजा दोन बरोबर वजा पाच वजा एक वजा सहा वजा दोन वजा चार याचं उत्तर कसं येतं आपल्याला माहिती आहे बरोबर आता पुन्हा यांना सोपं रूप दिलं वरती खालती वजा आहे त्यामुळे जाईल आणि शेवटी किती येईल बघा तीनशे दोन आता सगळ्यात शेवटी ए आणि सी साठी बघूया बघा इथे देखील काय आलं ए वजा दोन वजा पाच निर्देशक होते सी चे निर्देशक दोन एक होते बरोबर इथं सुद्धा आपण काय केलं वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन याचं आपण उत्तर काढलं बघा एक वजा वजा पाच म्हणजे एक अधिक पाच सहा दोन वजा वजा दोन म्हणजे दोन अधिक दोन बरोबर चार आणि याचं सोपं रूप किती तीन छेद दोन मित्र हो या कृतीमध्ये आपल्याला नेमकं काय बघायचं होतं बघा तर आपण रेषा एल साठी काय केलं तर ह्या रेषा एल साठी आपण कोणतेही यादृच्छिक बिंदू घेतले दोन दोन बिंदू घेतले त्या दोन बिंदूचे निर्देशक आपण एक्स टू एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू असे मानले आणि त्याच्यावरून काय केलं आपण हे गुणोत्तर लक्ष द्या वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन हे गुणोत्तर काढलं आणि जर तुम्ही बघितला तर प्रत्येक वेळी बघा इथं उत्तर किती आहे तीन छेद दोन इथे किती आहे तीन छेद दोन इथे किती आहे तीन छेद दोन इथं देखील आणि इथं देखील आणि इकडे देखील म्हणजे कुठलेही तुम्ही जर बिंदू घेतला याच्या पुढे देखील तुम्ही अजून ई ए किंवा ई डी असे कुठलेही बिंदू जर घेऊन पुढे बघितलं तर तुम्हाला हा जो येणारा वेळ गुणोत्तर आहे वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन हे प्रत्येक वेळी काय मिळणार तुम्हाला सारखं मिळणार आणि मित्र हे जे सारखं मिळणारे जे गुणोत्तर आहे तेच म्हणजे काय तर ह्या रेषा यलचा चढ अशा येत आहे रेषा यलचा चढ आणि तो साधारणपणे यम या अक्षराने दर्शवतात म्हणून आपल्याला काय मिळतं यम बरोबर कोणत्याही रेषेचा चढ असेल आणि त्याचं उत्तर काढायचं असेल तर आपल्याला कुठलं सूत्र वापरायला लागेल वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन आणि ह्या सूत्राचा वापर करून तुम्ही कोणत्याही रेषेवरती जर तुम्हाला दोन बिंदू दिले असतील तर त्या दोन बिंदूवरून त्या रेषेचा चढ कसा काढतात हे तुम्हाला काढता येतं सूत्र लक्षात आलं का चला मग याच्यावरती आधारित असणारी उदाहरणं बघूया आपण आता बघा मित्र इथं आपल्याला एक कृती आधारित उदाहरण आणि त्या उदाहरणावर आधारित काही नियम किंवा त्याच्यावरती आपल्याला काही निष्कर्ष निघणार आहेत ते आता आपल्याला पाहायचे आहेत तर बघा तुमच्या समोर कृतीची आकृती काढलेली आहे काय बघा या आकृतीमध्ये आपल्याला रेषा टी दिले त्या रेषा टी वरती सी आणि डी दोन बिंदू आहेत रेषा एल दिले त्यावरती बघा बी आणि ए हे दोन बिंदू आहेत आणि पुन्हा ही रेषा एन दिले त्याच्यावरती सी आणि बी हे दोन बिंदू आहेत बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या तिन्ही रेषांचे चढ काढायचे हा तर आता ते चढ काढण्यासाठी आपल्याला माहित आहे की एक्स टू एक्स वन असे आपल्याला काही बिंदू मारायला लागतील एक्स टू एक्स वन असं आपण समजूया की पहिली रेषा दिसते टी टी साठी आपण सी चे निर्देशक एक्स वन एक्स टू मानूया
आणि याला आपण y1 y2 म्हणूया. लक्षात येतंय हे बघा x1 x2 आणि y1 y2 आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया रेषा t चा चळ काढूया. म्हणून तो चळ काय येईल बघा रेषा t चा चळ काढण्यासाठी आपल्याला सूत्र हा m1 बरोबर बरोबर आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर. आता आपण मानताना ह्याला x1 x2 मानले याला y1 y2 मग आपल्याला y2 वजा y1 करायचं म्हणजे काय करायला लागेल 0 वजा 4 बरोबर कारण तो y2 आहे आणि x2 वजा x1 म्हणजे हा काय होईल बघा वजा 1 वजा 3 ओके वजा 1 वजा 3 बरोबर. उत्तर किती येते बघा तर 0 वजा 4 वजा 4 छेद वजा 1 वजा 3 वजा 4 बरोबर उत्तर किती आलं 1 ओके रेषा t1 चा चढ आपल्याला 1 मिळाला. आता नंबर 2 आपल्याला काय करायचं आहे रेषा सॉरी t1 चा म्हटले मी रेषा t चा चढ m1 मिळाला. आता रेषा l चा चढ आपण काढू काय करूया रेषा l चा बघा रेषा t चा आपण l चा चढ काय म्हटले m2 म्हटले. आता बघा रेषा l सापडली तर त्यासाठी आपण काय करूया a च्या बिंदूंना आपण काय म्हणले x1 y1 आणि ह्याला x2 y2 म्हणले बघा x1 y1 x2 y2 असं मानूया. आता y2 वजा y1 म्हणजे काय होणार 0 वजा 1 छेद हा x2 वजा काय होणार सॉरी बघा काय म्हटलं होतं x1 y1 x2 y2 सो y2 वजा y1 दिसतंय ना y2 वजा y1 1 वजा 0 काय उलट झालं ना. परत आपण मानूया त्याला बघा लक्षात ठेवायला लागेल कारण आपल्याला एक कृती आधारित उदाहरण आहे बघा. तर आपण याला काय म्हणलं x1 x2 तर x1 y1 आणि x2 y2 आता y2 वजा y1 म्हणजे 1 वजा 0 होईल आणि हा 1 वजा 0 आणि x2 वजा x1 म्हणजे 6 वजा 4 होईल 6 वजा 4 बघा एकातून 0 गेला 1 आणि 6 तून 4 गेले 2 म्हणजे उत्तर किती आलं 1 छेद 2. आणि आता सगळ्यात शेवटी आपण बघूया तिसरी रेषा कुठल्या रेषा n तिचा चढ काढूया. बघा ह्याला आपण x1 y1 मानूया आणि याला x2 y2 मग y2 वजा y1 म्हणजे काय होईल 1 वजा हा 1 वजा काय होईल 4 आणि x2 वजा x1 म्हणजे 6 वजा 3 6 वजा 3 एकातून 4 गेले वजा 3 उरले आणि 6 तून 3 गेले 3 आणि उत्तर किती आलं वजा 1 ओके. आता मित्र आपण काय केलं ज्या तीन रेषा आपल्याला आकृतीमध्ये दिल्या होत्या त्यांचा चढ काढला. उदाहरणामध्ये आपण असं करणार नाही उदाहरणामध्ये एका वेळी तीन रेषांचं विचारलं जात नाही एका वेळी एकाच रेषेचं विचारलं जातं किंवा आकृतीच्या बाबतीत वगैरे उदाहरणं जशी येतील तशी आपण बघूयाच. पण आता हे कृती आधारित उदाहरण आहे कारण ह्या कृतीवरून आपण काही निष्कर्ष काढणार आहे हे मी पूर्वीच सांगितलं आहे. त्यासाठी मी हे तुम्हाला अगदी प्राथमिक स्वरूपात कसं काढतात ते मी तुम्हाला दाखवलं रेषेचे चढ. आता इथं जर तुम्ही रेषा टी आणि एल बघितला ओके रेषा टी आणि एल आणि जर एक्स अक्ष बघितला तर बघा रेषा एल सापडली रेषा टी तर ही रेषा बघा एक्स अक्षाबरोबर इथं काहीतरी कोण करते दिसते का एक्स अक्षाबरोबर दिसते ना दिसते का. तर तिने एक्स अक्षाबरोबर जे कोण केले ते लघु कोण आहेत बघा कुठल्या रेषा एल आणि टी ने बघा तर रेषा बघा रेषा एल आणि टी आणि एक्स अक्षाशी केलेले कोण काय आहेत लघु कोण आहेत म्हणून जर तुम्ही बघितलात तर त्यांचे जरा चढ बघा काय आहे तो बघा धन आहेत की ऋण आहेत ते धन चढ आहेत म्हणून बघा कोण बघताना आपण उजव्या बाजूचा बघतोय लक्षात ठेवा. आता डाव्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला विशाल कोण दिसेल पण आपण कोण बघताना हा असा इकडचा बघायचा ओके म्हणजे एक्स अक्षाबरोबर कोणते कोण केले त्यांनी लघु कोण केले म्हणून त्यांचे चढ काय आले धन आणि बरोबर याच्या उलट बघा रेषा एल तिनं जो कोण केलाय कुठं त्या रेषा एल न बघा तर तो कुठला कोण आहे बघा इथला दिसतो का विशाल कोण आहे ना एक्स अक्षाच्या उजव्या बाजूला केलेला कोण विशाल कोण आहे म्हणून आपण काय लिहिणार इथं बघा विशाल कोण आहे म्हणून बघा रेषा एल ने एक्स अक्षाशी केलेला कोण विशाल कोण आहे म्हणून बघा तिचा चढ कसा आहे ऋण म्हणून बरोबर. म्हणजेच आपण निष्कर्ष काय सांगू शकतो जर एखाद्या रेषेने बघा जर एखाद्या रेषेने जर एक्स अक्षाच्या उजव्या बाजूला केलेला कोण हा जर लघु कोण असेल तर त्या रेषांचे चढ काय असतील धन असतील बरोबर.
आणि जर समजा याच्या विरुद्ध एखाद्या रेषेनं जर एक्स अक्षाच्या उजव्या बाजूला केलेला कोन जर विशाल कोन असेल तर त्या रेषेचा चढ मात्र काय असतो, ऋण असतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे हे जे दोन निष्कर्ष आहेत ते आपल्याला ह्या कृतीवरून बघायचे होते. आता उदाहरण नेमकं कसे असतं ते आपण पुढे बघूयाच. याच्यानंतर आपण अजून एक मुद्दा आहे की एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांचे चढ कसे काढायचे ते आता आपण बघूया. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला काढायचं आहे एक्स अक्षाचा आणि वाय अक्षाचा चढ. त्यासाठी ही आकृती बघा. आकृतीमध्ये बघा, तुम्हाला एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढलेले दिसतात का? आणि एक्स अक्षावरती दोन बिंदू घेतलेत. आता दोन्ही बिंदूंची निर्देशक बघितल्यानंतरच कळेल वाय निर्देशक अर्थात शून्य असतील, मग हा एक्स वन आणि एक्स टू येईल. बरोबर. नंतर इथं बघा, वाय अक्षावरती दोन बिंदू घेतलेत. वाय अक्षावरती दोन बिंदू बघा, हा शून्य वाय टू आणि शून्य वाय वन असे मी काय घेतले, दोन दोन बिंदू घेतलेत. चल सर्वप्रथम आपण एक्स अक्षाचा चढ काढूया. आता चढ काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे, काय सांगा, एम बरोबर हा काय येणार, एक्स वन वजा एक्स टू सॉरी वाय वन वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन. बघा, वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन. मग आता इथं आपण याला एक्स वन वाय वन म्हणूया, याला एक्स टू वाय टू म्हणूया. मग वाय टू वजा वाय वन म्हणजे किती येणार, शून्य वजा शून्य छेद एक्स टू वजा एक्स वन. याचं उत्तर किती येईल, शून्य छेद एक्स टू वजा एक्स वन. आणि ज्या अर्थी कोणत्याही परिमेय संख्येचा अंश शून्य असतो तेव्हा त्याचं उत्तर किती असतं, शून्य. म्हणजेच आपल्याला एक्स अक्षाचा चढ किती मिळाला, शून्य मिळाला. चला दुसऱ्यांदा आपण काढूया वाय अक्षाचा चढ. बघा, आता वाय अक्षाचा चढ काढण्यासाठी आपल्याला पुन्हा तेच सूत्र वापरायचं आहे. कोणतं बघा, एक्स टू वजा एक्स सॉरी वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन. मग आता बघा इथं वाय टू वजा वाय वन करूया आपण, वाय टू वजा वाय वन आणि एक्स टू आणि एक्स वन म्हणजे शून्य, शून्य वजा शून्य. याचं उत्तर बघा, वाय टू वजा वाय वन छेद शून्य. मग याच्यावरून मित्रांनो आपल्याला कळतं की आपल्याला एक माहिती आहे परिमेय संख्या, ज्यावेळी आपण शिकलो त्यावेळी जसं की आपण हे पाहिलं, कोणत्याही परिमेय संख्येचा जर समजा अंश शून्य असेल तर सगळ्याची किंमत किती आहे ते शून्य. तसंच कोणत्याही परिमेय संख्येचा छेद हा शून्य नसतो त्यावरून आपण काय सांगू शकतो, यम अक्षात सॉरी यम म्हणजेच वाय अक्षाचा चढ आपण सांगू शकत नाही, ज्याला आपण अव्याख्येय म्हणूया. अव्याख्येय म्हणजे त्याची व्याख्या करता येत नाही किंवा जो आपण सांगू शकत नाही. तर मित्र याच्यावरून आपल्याला कळतं की एक्स अक्षाचा चढ हा नेहमी शून्य असतो किंवा एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या कोणत्याही रेषा असतील त्यांचा चढ नेहमी शून्य असतो. आणि वाय अक्षाला समांतर अक्ष असतील किंवा वाय अक्ष असेल त्याचा चढ आपण काढू शकत नाही. बोली भाषेतलं उदाहरणच घ्यायचं झालं तर भिंतीवरती चढायचं चालायचं असेल तर आपल्याला शक्य आहे का, कारण तो जो चढ आहे तो आपण सांगू शकत नाही, अनंत चढ आहे तो. बरोबर. आणि एकदम अगदी सपाट अशी जर जमीन बघितली तर आपण सहज चालू शकतो कारण चढ किती असतो, शून्य असतो. जसं जसं एक्स अक्षापासून आपण वर 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 येऊ बरोबर तसा चढ वाढत वाढत जातो आणि सगळ्यात शेवटी तो वाय अक्षाला येऊन तो चढ पूर्णतः काय होतो सांगा, कम्प्लीट अव्याख्येय. म्हणजे तो मोजताच येत नाही, म्हणजे जसं जसं ते वर जाईल तसं जसं तो चढ वाढत जातो. तर मित्रांनो या भागामध्ये आपण पाहिलं की रेषेचा चढ म्हणजे काय, त्याची बोली भाषेतील उदाहरणं असतील किंवा आपल्या दैनंदिन वापरातील उदाहरणं असतील. त्यानंतर आपण पाहिलं रेषेचा चढ म्हणजे नेमकं काढायचं सूत्र काय असतं, त्यासाठी आपण एक कृती केली. त्यानंतर आपण धन चढ आणि ऋण चढ नेमका कसा असतो ते पाहिलं आणि आता आपण पाहिलं एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांचा चढ. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कुठेही जर काही शंका असतील, एखादा मुद्दा समजायला काही शंका आली असेल किंवा काही जर यातलं एखादं सूत्र कळालं नसेल तर तुम्ही काय करा, आमच्या टीमशी संपर्क साधा, तुमच्या सर्व शंकांचं निरसन करून घ्या आणि झोकासोबत शिकत राहा.